सांगली जिल्ह्यातील जीप शाळा मॉडेल स्कूल व डिजिटल करण्यासाठी प्राधान्य देणार नूतन शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड. सांगली जिल्ह्यातील 141 शाळा मॉडेल स्कूल व 100 शाळा डिजिटलयुक्त करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही नूतन शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी दिली. सांगली जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून संजय कुमार राठोड यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. सीईओ जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 141 शाळांना मॉडेल स्कूल व 100 शाळा डिजिटलयुक्त करणे, शाळांच्या आवारात विज्ञान बगीचा परसबाग करण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण व व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचे ध्येय उरी बाळगले आहे. यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवली जाणार असून सांगली जिल्ह्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचा विश्वास शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी संजय कुमार राठोड. 27 तारखेपासून मी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली येथे रुजू झालेलो आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्याशी केलेल्या चर्चेप्रमाणे जिल्ह्यातल्या 141 शाळा मॉडेल स्कूल तयार करायचे, ते काम आम्ही प्रायोरिटीनं करत आहोत. त्या शाळाच्या संदर्भाने जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण रिसोर्स पर्सन तयार करायचं आज आणि उद्या आम्ही करत आहोत. आणि या शाळेतल्या सर्व शिक्षकांना त्यांनी शिक्षकांनीच तयार केलेल्या मॉडेलनुसार प्रशिक्षण देत आहोत. यासोबतच आम्ही भविष्यात जिल्ह्यामध्ये सगळ्या 100% शाळा डिजिटल करणे, त्याचबरोबर ज्या शाळांच्यामध्ये ग्राउंड आहे, जागा आहे, त्या ठिकाणी विज्ञान बगीचा करणे, परसबाग करणे, 100% शाळा याच्यामध्ये आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर माझं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असेल की या जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थी पहिली ते 8वीचा, त्यातल्या त्यात जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं घेईल आणि मुलाचं सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकास होऊन तो विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी व्हायला पाहिजे या दृष्टीनं जे जे उपक्रम आम्हाला हाती घेता येतील हे सर्व उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत आणि जिल्ह्याला एक वेगळ्या उंचीवर शिक्षणाच्या बाबतीत नेण्याचं आमचं सगळे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करणार आहोत. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.